मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही। एक लेके चल रहे हैं, चलो है ना, क्या बराबर है। हम लोग समझदार लोग है ना, वो समझदार भोसला इनकी तो चार लोक घ्या आणि ना। अरे वो लोग क्या बोल रहे हैं, पारे लोग कैसे पूरी टाकी तोड़ दी, थोड़ी जानी तो संदर के अंदर फिर क्या करेंगे। हाँ भाई, किस तरह ईंट भी पूरा गिर चुकी है, देख सकते हैं। ए उतरन चेक ए नहीं तुम खाना भी खिला रहे और पानी भी पिला रहे और ये घर हमारी तोड़ रहे। ये भी देखो हमारे पास के लोगों की खाने देखो। हमारे यहाँ से लेडीज पूरा स्कूल में आ गए, आगे सब आ गए, एक भाषण देना पड़ेगा। ठीक है, है ना, मतलब तो अगर एक का टूट रहा तो क्या हुआ, सब छह लड़ाई हमारे कानून से, हमको हमारा हक चाहिए, सबका तोड़ेंगे, हमको हमारा हक चाहिए। हां सर के सामने चलो, देखो वो लाके दूंगा ट्राइपॉड लाके दूंगा पकड़ने, बस हो गया, चल बस हो गया, इधर फालतू पूरा माला टूट चुका है, देख सकते हैं आप। करण ने क्या बता रहा है, स्कूल हो गए भाई, लास्ट तो डेट बताओ, इतना पानी पब्लिक को देंगे दस मोबाइल है, पांच को मारेंगे, पांच को मारे, पांच को कैच करेंगे, इतनी सारी पब्लिक है, कितने का मोबाइल दबाएंगे थे। नेट चालू है, नेट चालू है। ये देखो अपना, ये यहाँ का जो फॉरेस्ट वाले ने आज 8 फरवरी, ये श्रीकांत शिंदे साहब का अपना वार्ड है और इधर पूरा तोड़ून सगड़ा, मुझे इतना सगड़ा घर तोड़ून, एक ऐसा फॉरेस्ट ने बिना नोटिस देता ना ग्राम पंचायत ने नोटिस दिली है,
ना आम्हाला कोणाला नोटीस दिली आहे, घरवाल्याला कोणाला नोटीस आहे, बघा फॅमिली पूर्ण इकडे आहे आणि यांचं सगळं घर तोडलं, पाणी पाण्याच्या टाक्या सुद्धा तोडल्यात आणि काय कळवलं सुद्धा नाही कोणी, आम्ही सांगितलं ऐकायला सुद्धा तयार नाहीत आणि असं आहे की विनाकारण सगळं नुकसान केलं आहे. आता बाबांच्या उरसाचा टाईम आला, त्या टायमाला उरसासाठी इथं पाणी जमवून करून ठेवतात, ते पाण्याचं पण पाण्याच्या टाक्या पण फोडल्यात. याच्यासाठी आमची एक विनंती आहे खासदार साहेबांना की आमच्यावर याच्यावर काहीतरी ह्याच्यावर थांबवण्यात यावे आणि याच्यात आमच्याशी आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. हाँ बोलो भाई, आपके साथ क्या क्या हुआ यहाँ पे? हमको यहाँ पर, हम 50 साल से रहते हैं लेकिन हमको कोई नोटिस वगैरह ना देते हुए फॉरेस्ट वाले अचानक आके यहाँ पर अवैध जमीन भगा के हमको तोड़ना चालू कर दिए. यहाँ पर कोई नोटिस नहीं, कुछ नहीं, हमको हम क्या करेंगे? हम, हमारी माँ हार्ट पेशेंट है, यहाँ पर हमारा घर आके तोड़ दिए. यहाँ पर हमारी पानी की टाँकी थी, पानी की टाँकी भी तोड़ दिए हमारी. खासदार साहब का हुकुम है ते म्हणतो आहे आम्हाला, ते आम्ही काय करा आता? ते आम्ही ते सगळे लोक आहे ते इकडे राहतोय, ते आमची फॅमिली होती, ते सगळा तोडून टाकले. बघा तर बघा, इकडे बघा, ते सगळा तोडले, ते पाणीची टाकी पण तोडली आमची. तर आम्ही काय करायचं साहेब? 3 साल 5 साल 8 साल जाएंगे, बराबर ना? लेकिन ये जो चीज यहाँ पे 80 साल से यहाँ पे लोग मौजूद है, 100 साल से मौजूद है, इनके पास जो इनका पूरा वो तो एकदम देख लो. तो एक काम करो, वहाँ पे अतिक्रमण का एक नोटिस दिया गया, वो आदमी हमने लोग है, वो जाओ साथ. लोग जिनका नहीं भी टूटा है, हमारे को मालूम, आगे हमारे साथ भी ये होगा. आज ये गरीब के साथ ये हो रहा है तो यहाँ सभी लोग गरीब है, तो सभी लोग ये चाहते है कि हमारे खासदार साहब, सीएम साहब कुछ इसके बारे में राय निकाले, कुछ रास्ता निकाले और ये कार्रवाई को जल्द से जल्द रोके, नहीं तो इसी तरह से नुकसान होते रहेगा. 8-8, 10-10 सालों से लोगों ने विनोद भाई बोलेगा. आगे खाली बटेली करने का भेज छो लोग. अरे लेके आओ यार, समझो ना, वीडियो बना. बोल रहा हूँ गरीब लोग का अत्याचार, ये देख सकते हैं आप लोग, हजीन कार्ड पे कानून की कार्रवाई, गरीब लोग का घर. अरे तुम जा रहे हो क्या? मत जाओ, मत जाओ, तुम मत जाओ. ओ अहमद भाई.
ये इजाज़ मजा झगड़े कर जाएंगे मारेंगे क्या करेंगे अपन पूरा पत्रा यहाँ पे पूरे पत्रे खड्डे खड्डे कर दिए हम यहाँ पे आप जो बात सर से बात करना है जो बात कर रहे हो रिक्वेस्ट रिक्वेस्ट आगे मत जाओ तीन चार जंगो आपके सर क्या है देखिए एक एक मिनट आप लोग सुन लीजिए सर सुन लो दो मिनट सुन लीजिए हां दो मिनट सुन लीजिए कैसा मालूम है क्या आप लोग आए 3 साल से 5 साल आप ट्रांसफर हो जाएंगे बराबर ना लेकिन ये जो चीज यहाँ पे 80 साल से यहाँ पे लोग मौजूद है 100 साल से मौजूद है इनके पास जो इनका पूरा वो तो एकदम देख लो तो एक काम करो तो वहाँ पे जो होता है अतिक्रमण का एक नोटिस दिया जाता है वो जाओ मैं क्या बोल रहा हूँ आप जो समझदार लोग है ना 4-5 जन जाओ इतने बोलेंगे साहब भी चिढ़ जाएंगे डंडे से अगर लाठी से मारेंगे सर कैसे मारेंगे बच्चे को वीडियो निकालते मारे कौन काम का शाम बात करने का मौका चाहिए अभी यहाँ पे संजय साहब का नाम लेते आप लोग कंप्यूटर में देखना पड़ेगा जाओ 4-5 जन क्या नाम है आप पगार पर लेके घर में गांव में घर बनाएंगे वो घर टूटेगा आप क्या करोगे हमको बोल के फायदा नहीं आप लोग चार आदमी लेके जाओ उनसे बात ये देखो अपना ये यहाँ का जो फॉरेस्ट वाले ने आज 8 फरवरी ये श्रीकांत शिंदे साहब का अपना वार्ड है और इधर पूरा तोड़ून सगळं म्हणजे इथं सगळं घर तोडून एक असं फॉरेस्टने विना नोटीस देताना ग्राम पंचायतला नोटीस दिली आहे ना आम्हाला कुणाला नोटीस दिली आहे घरवाल्याला कुणाला नोटीस दिली आहे फॅमिली पूर्ण इकडं आहे आणि यांचं सगळं घर तोडलंय पाणी पाण्याच्या टाक्या सुद्धा तोडल्यात आणि काय कळवलं सुद्धा नाही कोणी आम्ही सांगितलं ऐकायला सुद्धा तयार नाही आणि असं आहे की विनाकारण सगळं नुकसान केलंय आता बाबांच्या उसाचा टाईम आला त्या टायमाला उसाचं तिथं पाणी जमून करून होतं ते पाण्याचं पण पाण्याच्या टाक्या पण फोडल्यात त्याच्यासाठी आमची एक विनंती आहे खासदार साहेबांना की आमच्यावर याच्यावर काहीतरी याच्यावर थांबवण्यात लेकिन हमको कोई नोटिस वगैरह ना देते हुए फॉरेस्ट वाले अचानक आके यहाँ पर हमारी जमीन बढ़ा के हमको तोड़ना चालू कर दिए यहाँ पर कोई नोटिस नहीं कुछ नहीं हमको कम क्या करेंगे हम हमारी माँ हार्ट पेशेंट है यहाँ पर हमारा घर आके तोड़ दिए यहाँ पर हमारी पानी की टाकी भी तोड़ दिए खासदार साहब का हुकुम है ते मानतो है आम्हाला आम्ही काय करा आता आम्ही ते सगळे लोक आहेत इकडे राहतो आहेत आमची फॅमिली होती ते ते सगळं तोडून टाकले बघा तर बघा इकडे बघा ते सगळं तोडलं ते पाण्याची टाकी पण तोडली आमची आम्ही काय करायचं साहेब मलंगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहित आहे या मलंगडामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मलंगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो हा त्याचाही आनंद आपल्याला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही पण आपल्या मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही।